प्राचीन वेदशास्त्रामध्ये राजा रामाला किंवा मग रावणाला खूप महत्व आहे. हिंदू संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की रावणाची जी लंका आहे ती सोन्याची होती, तर प्रत्यक्ष भगवंताची स्वतःची नगरी कशा पद्धतीने होती किंवा मग अयोध्या हे शहर कसे होते याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. चला तर मग अयोध्येची माहिती घेऊयात. अयोध्या हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नावाजलेले शहर आहे. अयोध्या ही घाट आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, कारण तिथे स्वतः प्रभू रामचंद्राने जन्म घेतला होता. त्यांची ती जन्मभूमी म्हणून ओळखली जाते, त्यामुळेच अयोध्येला धार्मिक असे महत्व आहे. अयोध्येला पूर्वी साकेत या नावाने ओळखले जायचे. तेथे गुप्तद्वार घाट, कैकई घाट, कौशल्या घाट, पापमोचन घाट, लक्ष्मण घाट प्रचलित आहेत. अयोध्याची गणना हिंदू धर्मातील 7 पवित्र स्थळ जी आहेत त्यामध्ये केली जाते, त्यामुळेच अयोध्या हे खूप पवित्र स्थान सुद्धा मानलं जातं. अयोध्येत अनेक प्राचीन वास्तू सुद्धा आहेत, मूर्ती आहेत आणि प्रत्येक ठिकाण तेथे अतिशय महत्वाचे आणि धार्मिक मानले जाते. तेथील प्रत्येक वास्तूला विशिष्ट पौराणिक कथा सुद्धा आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात गुप्त साम्राज्याची राणी सापडलेली आहेत. हिंदू धर्मासोबत इतर धर्माच्या पौराणिक नोंदी आपल्याला अयोध्येत पाहायला मिळतात. अयोध्या ही श्री रामासोबत जैन धर्मातील 5 तीर्थकार ऋषभनाथ, अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ आणि अनंतनाथ यांची जन्मभूमी सुद्धा मानले गेलेला आहे. तसेच गौतम बुद्ध आणि महावीर हे सुद्धा या जन्मभूमीत राहिलेले आहेत. अथर्व वेदात अयोध्येला देवांचे नगर असे संबोधले जाते. पौराणिक ग्रंथानुसार सूर्यपुत्र वैवत्सत, मनु इत्यादी इसवीसन सुमारे 6673 साली सरयू नदीकाठी अयोध्येची स्थापना केली होती असा सुद्धा स्कंद पुराणामध्ये उल्लेख आहे. कोसला साम्राज्याची राजधानी म्हणून अयोध्येला या अनेक ग्रंथामध्ये नोंद केलेली आहे. मनु नंतर त्यांचे पुत्र ईल, इक्वाशु, कुशनाम, अरिष्ट, धृष्ट, नरिशंत, करुष, महाबली, शर्यती आणि ऋषद यांचे साम्राज्य एकामागोमागे एक असे होत गेले. इश्वाकू कुळातच रामाचा जन्म झाला. याचा जन्मावेळेस अयोध्येचे नाव अवध असे होते. ही श्री राम प्रभूंची जन्मभूमी म्हणून तेव्हापासून ओळखण्यात यायला लागली. तुलसीदास यांनी रामचरितमानस ग्रंथामध्ये अयोध्येचे वर्णन समृद्ध नगरी असे केले होते. तसेच या भूमीची तुलना स्वतः स्वर्गाशी केली होती. सरयू नदीमध्ये स्नान केल्यामुळे सर्व पापे कमी होतात अशी सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे सरयू नदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र नदीचे स्थान आहे. तसेच नदीकाठी तुळशीसह अनेक आयुर्वेदिक झाडे अयोध्येच्या रहिवाशांनी लावलेली होती, त्यामुळे अयोध्येचे वातावरण नेहमी आनंदी, सकारात्मक आणि प्रसन्न राहत होते. वाल्मिकी यांनी रामायण या पवित्र ग्रंथाची निर्मिती केली आहे. रामायणात 24,000 श्लोकांचा समावेश असून रघुवंशाचा राजा श्री रामांचा उल्लेख आहे. त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास किंवा मग रामचरित्र हे वाल्मिकींनी लिहिले होते. अयोध्या ही धनधान्याची परिपूर्ण नगरी होती. तसेच पूर्वीच्या काळात अयोध्येचे रस्ते स्वच्छ व सुंदर होते. चारही बाजूंनी फुलाफळांची वेगवेगळी झाडे होती, कारण त्या जन्मभूमीमध्ये स्वतः देव विराजमान होते. त्यांना देवांची नगरी म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. स्कंद पुराणामध्ये अयोध्येचे विस्तारित वर्णन केलेले आहे. स्कंद पुराणानुसार अयोध्या ही भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्रावर विराजमान आहे, त्यामुळे अयोध्येचा आकार माशासारखा दिसतो. अयोध्यामध्ये सूर्यवंशाचे अनेक राजांचे शासन होते. अगस्त्य ऋषी, वेदव्यास यासारखे अनेक ऋषी तेथे तपस्या करण्यासाठी येत होते.
परंपरेनुसार अयोध्या दर्शनाची सुरुवात हनुमानगढी मंदिरापासून होते. या मंदिरात आपल्या आई वडिलांच्या मांडीवर हनुमान बसलेले आहेत अशी प्राचीन मूर्ती सुद्धा आढळते. तर आता सध्या तागायत अयोध्येमध्ये श्री राम प्रभूंची, राम लक्ष्मण सीतासह हनुमंताची अतिशय जगप्रसिद्ध अशी मूर्ती आणि अतिशय जगप्रसिद्ध असे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बांधण्यात आलेले आहे. तर ही संपूर्ण अयोध्येची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.